ओवी कशी, सांग ना ओवी कशी, बरं नाही ना तिला, मी तिला भेटायला आली, मला भेटायचं तिला, पण माझ्याशी काही बोलताय का? तुझ्याशीच तर बोलते ऋषिकेश, तुझ्याशी जो एके काही लहान लहान गोष्टी सुद्धा माझ्याकडे येऊन सांगायचा, आणि आज इतकं सगळं घडलं आणि ते सगळं मला नोकर माणसांकडनं कळावं, अरे माझे दात आजारी आहे हॉस्पिटलमध्ये आणि अशा वेळी इतका इगो बद्दल तुम्ही बोलताय, तुम्ही ज्यांना आपल्या नातीचं दुखणं कळल्यावर पाजर फुटत, ज्यांना आपल्या सुनेच्या आवाजातल्या वेदना कळत नाही, ज्यांना नात्यांपेक्षा अहंकार जास्त जपावासा वाटतो त्या इगो बद्दल बोलताय, काही विनोद आहे ओई बद्दल तुम्हाला नोकर माणसांकडून कळलं, मग माझ्या बायकोने काही सुमित्रा रणदिवेच्या भूताला फोन केला होता, अहो ओवी वेदनेनं बेशुद्ध पडली होती, तिला झोळीत घेऊन गाड्यांमागे भिकऱ्यांसारखी धावत होती रणदिवेंची थोरली सून, अनोळखी लोकांसमोर लाचार होऊन पदर पसरत होती माझी बायको, पैसे नाहीयेत म्हणून रणदिवेच्या एकुलत एक नातीची ट्रीटमेंट थांबली होती, तडफडत होती होती एकका श्वासासाठी तडफडत होती, माझ्या बायकोने जानकीने तुम्हाला फोन केला, हक्काने पैसे मागितले तुमच्याकडे, नाही मी असतो तर कदाचित इगो आणला असता इथे आडवा, पण तिच्यातली आई जिंकली, तिचा विश्वास जिंकला तुमच्या बद्दलचा, तिला वाटलं की तिला धक्के मारून घरातून बाहेर काढणारी तिची सावत्र सासू तिच्या लाडक्या ओवीकडे पाठ फिरवणार नाही, तुम्ही काय केलं, तुम्ही म्हणाला तुला लाज नाही वाटत पैसे मागायला, अहो लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे होती रणदिवे बाई, काय म्हणाला तुम्ही, आमच्यासाठी आमच्यासाठी मेलेस तू असं म्हणाला, अहो तुमच्यातली माया शहाणपण तुमच्यातली माणुसकी मेली होती, पुन्हा फोन केला तर याद राख तुला ओवीची शपथ आहे असं म्हणाला तुम्ही, अहो जी आई तिच्या लेकीच्या एकेका श्वासासाठी झगडतीये त्या ताईला तिच्याच मुलीची शपथ देता तुम्ही,